बुधवारी रात्री मुंबईतल्या साकी नाका परिसरात एका रहिवासी सोसायटीच्या सदस्यांमुळे तुंबळ हाणामारी झाली. वरच्या मजल्यावरची गॅलरी 4 फुटानं वाढवण्याच्या कारणावरून घरमालकाचा मुलगा आणि इतर सदस्यांमध्ये वाद झाला. त्याचंच रुपांतर पुढे हाणामारी झालं. ही सगळी हाणामारी CCTV मध्ये कैद झाली. ज्या घराच्या गॅलरीचं काम सुरू आहे त्या घराच्या मालकाच्या मुलानं सोसायटीच्या सदस्यांवर आधी हल्ला केल्याचं CCTV मध्ये स्पष्ट दिसतंय. दिलशाद कुंजू असं वादग्रस्त घरात राहणाऱ्या इसमाचं नाव आहे. वादावादीचं स्वरूप इतकं गंभीर होतं की दिलशाद कुंजूनं सोसायटीतच राहणाऱ्या अमोल शिंदेच्या डोक्यात लोखंडी सळईनं वार केले. अमोल शिंदे गंभीर जखमी असून त्याच्यावरती राजावाडी रुग्णालयात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी वादग्रस्त घरात राहणाऱ्या दिलशाद कुंजू याला अटक करण्यात आली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.